Réação de congresso de excedência fácil. E a secretaria. Tu já sabe que a secretaria se tem que focar no que dá. Se fazer que você tem que fazer, se não já tem a decisão de clave. Já deu a bicicleta. A minha segurança que eu tenho no mundo. E da ses kutsayı anı de sanki gezdi. Hani kavukana ve kavuşa fesine tasamadı. Ve kavuşana o da sinye vafar dünay. Ve kavu anı çıksam uğraşı başlık. Yantar kati rastgele Ani kajdo gre, ani ko so fejte, ko so ljudje skajali. Ani čemu je sadi, ko so vega so kundisa, to te čega da učuke ne vrna, sušovati vrna. I kamo ani kajdo ko so to so. Ani čemu je to, ani desan si ga to vrna, ljudje si hodi. Ani nini se še to se te te kam, kaj ta vrti, kaj ta Kısmanız. Asıl doğru doğru da sana. Hem de fakse sarılsa bu. Yeter artık fakse rastgele kırarsın, rastgele kırarsın. Rastgele artık duyuyla fikrini sağlar da. Ben radyasyon dışarıda içeri kırarsa şey. Ve böyle sesatla kıskanla sıngıt içlerine, sana fırsat içlerine Yana uvarınca şeytanlarca kişi vardır, tu yasa biter sonra. Yasa ve güçlü çağır sektör. Hani bunun rahatsız olacak kamca söyle. Zeyn çağırsa o tamşı vakit de sarkaca soğutsa da ne olsun. Doğruna çok inerdi de yapıldı diyecekler. Kendisi de rastgele ne kadar rastgele ne olduk ne kadar ne olduk ya da biter ne kadar. Yüce kesat kâm kazanayana sangatit kazan. Hani kendisi sangatit sakti olun. Samajatı hani deşatı, varatı uvar ni kazan. Yesavuzi lakşa kendisi kazanca se. Tafiyala yüce kesat kâm kazanayana lokmanına sangatit kazan fayce. Hani to neyde yavri kazan. आज शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काम करतात कृषी पदवीधर त्यांचे गावी संघटन केलं त्यांचे जे अमरावतीला त्यांच्या एका बैठकीला मी गेलो तर 5000 कृषी पदवीधर होते आणि अनेक गोष्टीवर त्यांचं लक्ष उत्तम दृष्टीने हे लक्षात आलं शेतीचं उत्पादन कसं वाढायचं दुधाची उत्पादकता कशी वाढवायची फळांच्या प्रक्रिया कशी करायची या सगळ्या क्षेत्रामध्ये ही तरुण मंडळी कुठं ना कुठं काम करतायत याचा अर्थ ग्रामीण अर्थव्यवस्था वाढवायला त्यांचा साथ होती ते केवळ या संघटित पदवीधरांच्या सामुदायिक शक्ती म्हणून तसंच आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीने असाच एक संघ उभा केला डॉक्टर जगताप पुण्यातच असतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा वैद्यकीय क्षेत्राचा विभाग हा महाराष्ट्रात उभा केला कुठेही संकट आलं मागे एकदा कोल्हापूरच्या भागामध्ये अतिवृष्टी झाल्याच्या नंतर गावात पाणी शिरलं कोकणामध्ये जे 2-3 तास झालं हुकम फासायचा प्रश्न एका काळी घडलेला होता आणि अशा वेळेला त्याच्यात काम करण्याच्यासाठी कुणी ते लोक पाहिजेत अजून त्या क्षेत्राचं कारण कुणी माणूस जखमी होतो मला आठवत आहे की मी राज्याचा प्रमुख होतो आणि एक दिवशी गणपती विसर्जनाचा दिवस होता साधारणतः गणपती विसर्जनाच्या दिवशी
मुख्य वंशाला किंवा गृहवंशाला लवकर पोहोचायच नाही. आणि त्याचं कारण या गणपतीच्या मिरवणुका निघतात त्या कधी सांगतात, पुण्याची तो फा अगदी सकाळी 7 वाजेपर्यंत सुद्धा एकेकाळी पुण्याच्या या मिरवणुका असायच्या. आणि तो शेवटचा गणपती गेल्याशिवाय, कारण कुठं भांडण होतं, कुठं दंगा होण्याची शक्यता असते, कुठं जातीय तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा असतो, आणि म्हणून याचं अधिक लक्ष ठेवायचं असतं. त्या दिवशी मी लक्ष ठेवून होतो रात्री 3-3:30 वाजले. शेवटचा गणपती फरभणीचा होता, तो गेला हे कळलं. मी 4 वाजता झोपायला गेलो, आणि झोपायला गेल्याच्या नंतर एक 5-10 तासामध्ये माझ्या विरजूंच्या खेळक्या हल्ल्यासारख्या आवाज झाल्यासारखं. म्हणजे काय झालं, हे काहीतरी भूकंपासारखं असतं. त्यामध्ये कोयनेला मी फोन केला, कारण कोयना महाराष्ट्रातील भूकंपाचं एक इफिशियन्सी होतं. पण त्यांनी सांगितलं कोयने नाही, मग ते सांगितलं की हे लातूर आहे. आणि मग लातूरची चौकशी केली, तिथं भूकंप झाल्याचं कळलं. मी सकाळी 7 वाजता विमानतळावर ठेवायला सांगितलं होतं, आणि 8 वाजता मी तिलाजी म्हणून जे गाव आहे की ज्या ठिकाणी अधिक लोक मृत्यूमुखी पडले त्या गावात पोचलेले होतो. त्या जिल्ह्यातले लोक पोचलेले होते, त्याच्या पोटी मी पोचले होतो. आणि ते फायद्याच्या निमित्त एक गाव झालं, दुसरं गाव झालं, जवळपास 100 गावामध्ये हा भूकंपाचा प्रश्न होता. आणि 1000 घरं पडली. गावामध्ये गेल्याच्या नंतर जखमी लोक आहेत, कोण रडत आहे, कोण मृत्यूमुखी पडलं आहे, घरं खाली सगळं साफ झालेली आहेत. संपूर्ण जीवन उद्ध्वस्त केलं. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी 15 दिवस तिथंच राहिलो. राज्याचा मुख्यमंत्र्याचा कारभार खिलाडीमधनं व्हायला लागला, कारण तिथे तिथं मला निर्णय घ्यायचे होते, अनेक निर्णय घेतले. आणि त्या संकटातून पुन्हा एकदा या सगळ्या गावांची उभारणी करायची हे आव्हान स्वीकारायचं धोरण आम्ही काही लोकांनी ठरवलं. आणि त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्राचे जे आमचे मित्र होते अशा अनेकांना संघटित केलं, आणि त्यांना सांगितलं की आपल्याला काही झालं तर ही 1 लाख घरं फडणीचे पूर्ण चांगली बांधायची आणि त्यांना द्यायची. 1 वर्षाचा काळ आपल्या हातात आहे. आणि सुदैवानं इंजिनिअरिंग क्षेत्राच्या अनेकांचे हात त्या ठिकाणी लागले. आणि आज तुम्ही तिथं गेलात तर तिथं एकदम चित्र बदललं. लोक विसरले उद्याला एक पुढच्या आठवड्यात त्यांनी मला अग्रहाने तिथं बोलवलं आहे, कारण भूकंप होऊन इतकी इतकी वर्ष झाली आणि आता आम्ही कसं सावरलं आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. सांगायचं तात्पर्य असं की संकटावर मात करण्याची ताकद ही अनेकांच्यामध्ये असते, त्याच्यामध्ये अभियंता हा घटकसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. माझ्या जीवनामध्ये मी साधारणतः माणसं जोडायचा प्रयत्न करत असतो. ज्या क्षेत्रात आपल्याला समजत नाही त्या क्षेत्राचं ज्याला ज्ञान आहे तिथं आपण विद्यार्थ्यासारखं जावं. अनेक लोक असे असतात की ते भले मी मुख्यमंत्री झालो असेल, संरक्षण मंत्री झालो असेल, शेतीमंत्री झालो असेल, पण सगळ्या क्षेत्रात काय अक्कल मला असं म्हणत नाही. पण ती नाही म्हणून त्याचा कमी फर आले, शिकायची तयारी ठेवायची. आणि मला आठवत आहे की मी संरक्षण मंत्री झालो, मी तुम्हाला खरं सांगतो, मला आर्मीचे ड्रेस माहिती होते. लेफ्टनंट होता का लेफ्टनंट जनरल होता, कॅप्टन होता का मेजर जनरल होतं, या सगळ्या गोष्टीसुद्धा मला माहिती होत्या. काही कारणच नव्हतं, पण जबाबदारी पडली. 4 दिवसांनी चार्ज घेतल्याच्या नंतर सरळ उठलो आणि कोल्हापूरला गेलो. आणि तिथं जनरल थोरात नावाचे ग्रस्त होते,
एस सी सी सोडा, जनरल सोडा या देशाच्या आधीचे क्रमांक 2 अधिकारी होते, निवृत्त झालेले होते, पण त्यांचं प्रचंड योगदान या क्षेत्रामध्ये होतं. आणि जवळपास 3 कोल्हापूरला सकाळी 8 मी चंद्रराव साहेबांच्या घरी जायचो आणि संध्याकाळी परत येतो, त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयाच्या संबंधीची माहिती घेणं, ज्ञान घेणं. एखादा विद्यार्थी असतो खरं म्हणजे तर ते जनरल होते, मी डिफेन्स मिनिस्टर होतो, डिफेन्स मिनिस्टर जनरलचा लॉस, पण इथं लॉस नाही, इथं माझ्यापेक्षा त्यांना अनुभव अक्कल जास्त आहे आणि त्यामुळे इथं आपण विद्यार्थ्यासारखं बसावं ही भूमिका घेतली. आणि त्या 3 या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची प्राथमिक माहिती मी मिळू शकलो आणि सुदैवानं त्याचा उपयोग ग्रंथालयामध्ये झाला. तर अशी माणसं आपण शोधली पाहिजे आणि ती देशात देशाच्या बाहेरसुद्धा संधी मिळेल तिथं बघितली पाहिजे. पुण्यामध्ये ज्याचा उल्लेख आधी त्यांच्या सरकारने केला, सत्ता हातामध्ये असताना काही ना काहीतरी उभारणीचं काम करावं ही विचारधारणा ही असतेच.